नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? मी शितू, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा. तर आज आहे मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिनानिमित्त मी व्हिडिओ घेत आहे आणि आपली रेसिपी पण एक मराठी होणार आहे. आज मराठमुळे एक रेसिपी करणार आहे मी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ स्किप करत जाऊ नका. तर सर्वात प्रथम मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा. सुप्रसिद्ध कवी लेखक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो. तर आज मी याच्यावरती आपण आमच्या सगळ्यांचं दादूचं माझं मत काय ते आपण बोलणार आहोत. तर सर्वात अगोदर मराठी भाषा दिनाच्या किंवा मराठी भाषा दिवसाच्या सर्वांना खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा. आणि आज मी मराठी भाषा दिवस आहे म्हणून एकदम मराठमोळे पद्धतीनं आज जेवण तयार करणार आहे मी. आज आहे मराठी भाषा दिवस, तर त्यासाठी मी स्पेशल थाळीसुद्धा मराठीच केलेली आहे. मस्त आपले बघा, झुणका भाकर म्हणू शकता, बेसन भाकर म्हणू शकता किंवा पिठलं भाकर म्हणू शकता. तर हे पाहता, हे आहे आपलं मस्त. मी आता ह्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. हे आहे मस्त छान असं लसूण मिरच्या टेचून असा ठेसा करून बेसन. इकडं आहे पापड, पापडच्या नंतर इकडं आहे मस्त ज्वारीची आपली, हे बघा मऊ लुसलुशीत अशी खूप सुंदर अशी भाकरी आहे. आणि कांदा घेतलेला आहे आणि त्याच्या सोबतीला आहे मस्त असा झणझणीत ठेसा. तर कशी वाटती इथे थाळी नक्की सांगा. याची रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणारच आहे. चला तर पाहूया आपण रेसिपी. तर आज आहे मराठी भाषा दिवस, त्यामुळे आपण मराठी भाषा दिवस आहे त्यामुळे आज मराठमोळं असं जेवण करणार आहे मी घरात. झुणका भाकर सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर इथं तेल मी ठेवलेलं आहे कढईमध्ये तापायला. आता ही मी टाकते अर्धा चमचा मोहरी. छान मोहरी अशी तडतडून द्यायची जेणेकरून त्याचा खमंग असा पणा आपल्या फोडणीमध्ये उतरला पाहिजे. त्याच्यानंतर मोहरी छान फुलली तापलेलं आहे आणि मोहरी पण आपली छान तडतडती पाहू शकता तुम्ही इकडं. आणि आता यामध्ये मी घालते आता पुन्हा अर्धा चमचा जिरं. अर्धा चमचा जिरं घातल्यानंतर मी हा कांदा घेतलेला आहे बारीक करून, मिडियम साईजचा कांदा होता तो घेतलेला आहे. आणि कांदा छान आपण आता लालसर किंवा गुलाबीसर होईपर्यंत छान परतून घेऊया. तर आता कांदा छान गुलाबीसर होतोय, भरपूर सारा कांदा घातलेला आहे मी. आणि आता यामध्ये आपण घालूया माझ्याकडे कढीपत्त्याची पानं, एक 8 ते 10 कढीपत्त्याची पानं मी घालत आहे. आणि आता आपण यामध्येच घालणार आहे मी लसूण मिरचीचा ठेसा घेतलेला आहे, हा घालूया. आणि जर लसूण मिरचीचा ठेसा नसेल तर डायरेक्ट लसूण चिरून बारीक एकदम आणि मिरच्या टाकला तरी, मिरच्या कापून किंवा लसूण पण कापून काहीच हरकत नाही. हां, आता हे काय करूया आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता ह्या स्टेजला घालूया आपण थोडीशी हळद कलरसाठी. आता या स्टेजला मी घेतलेली एक छोटीशी वाटी बेसन घेतलेलं आहे. आता हे मोठ्या बाऊलमध्ये आपण घालूया. बाऊल यामध्ये बेसन यामध्ये घातल्यानंतर ना काय करूया आपण, जसं पाहिजे तसं आपण पाणी यामध्ये घालूया. कारण की काय होतं, डायरेक्ट जर बेसन टाकलं आपण तर बेसनाच्या गुठोळ्या होतात. त्यामुळे आपण काय करूया, हे आधी वाटीत घेऊन आपण छानपैकी असं हे फेटून घेऊया जेणेकरून पिठाच्या गुठोळ्या होणार नाहीत. आणि नंतर हे जे बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर आपण कढईमध्ये घालणार आहोत. आता दाखवते मी. आता कढईमध्ये पाहू शकता छान असा कलरही आला आहे, किती सुंदर असा कलर आलेला आहे. आता हे जे आपलं जे बॅटर तयार आहे ना, यामध्ये मी आणखीन जराशी पाणी घालते. हे छान असं ना सैलसर करून घ्यायचं आहे, कारण की आपलं बेसन आहे. बेसन जसं तुम्ही हे करताल, जसं हटताल तुम्ही, तसं बेसन काय होतं घट्टपणा येतो, घट्ट सर एकदम. हे आता सैलसर बॅटर करून घेतलेलं आहे मी, आपण यामध्ये हे घातलेलं आहे. आणि जवळजवळ आता एक 5 ते 5 मिनटं तरी कमीत कमी ह्याला 5 मिनटं आपण छान असं फेटून घेऊया जेणेकरून ना छान हे मिक्स होतं. आणि आता पाहू शकता किती सैलसर आहे एकदम, हे खूपच सैलसर आहे. परंतु आपण काय करणार ह्याला आता छान फेटून फेटून ह्याला दाटसरपणा येतो. आता हे मी छान असं फेटून घेते आणि याच्यावरती आपण चांगले एक दणकून वाप करणार आहे. तोपर्यंत आता मी फेटते, कंटिन्यू फेटायचं जेणेकरून ते लागलं नाही पाहिजे. आणि हे पाहता एक 5 मिनटं झालेली मी हे छान फेटून घेते. तर आता ह्या स्टेजला पाहू शकता तुम्ही, आता ह्या स्टेजला आपण घालायचं यामध्ये मीठ. तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. आणि मीठ टाकल्यानंतर ना छान पुन्हा एकदा फेटून घेऊया. आणि आपल्याकडे आहे गावरान पद्धती, गावरान एकदम मस्त छानपैकी अशी कोथिंबीर हिरवी गार अशी. आता हे काय करूया आपण छानपैकी पुन्हा एकदा फेटून घेऊया. किती सुंदर कलर आला याला. आणि पिठलं म्हणू शकता, पिठली भाकर, बेसन भाकर किंवा झुणका भाकर, खूप सुंदर लागतं हे बेसन. आता ह्या स्टेजला आपण काय करूया, झाकण ठेवूया आणि छानपैकी असं रट 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 होईपर्यंत आपण काय करायचं याला मस्त वाप करून घेऊया.
तर पाहू शकता आता झाकण ठेवलेलं आहे. आता आपण एक 5 मिनिटांनी पाहूया. तर आता एक 5 मिनटं झालेली आहे, तर आपण बेसन पाहूया. तर पाहू शकता किती छान असं रटरट रटरट शिजत आहे बेसन. आता ह्या स्टेजला पाहू शकता तुम्ही. जर तुमच्याकडे पुदिना असेल ना, तर पुदिनासुद्धा तुम्ही डायरेक्ट फोडणीत घातला ना तरी खूप सुंदर असं बेसन लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी काय टाक घातलेलं नाही आहे, पण असं रटरट होईपर्यंत बेसन छान शिजून द्यायचं आहे. हे पाहता शिजलेलं आहे बेसन, मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही हे बेसन खाऊ शकता. तर आपल्याला बेसन भाकरी खायची असेल तर त्यासोबत पापड तर पाहिजेनच. तर आता त्यामुळे मी पापड भाजत आहे. पापड भाजल्यानंतर तुम्हाला छानपैकी अशी आपली पिठल्या भाकरीची थाळी करून दाखवते. तर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर आपले आवडते लेखक कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. तर सर्वांना तर शुभेच्छा मी ऑलरेडी दिलेल्या आहेत मराठी भाषा दिनाच्या. तर आणखीन अजून मला काही जास्त माहिती नाही आहे, जेवढी माहिती आहे तेवढी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. तर मराठी भाषा हा या दिवसाला मराठी गौरव दिनसुद्धा म्हटलं जातं. ही भाषा तर आपली सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. आणि तर मी आता 2 शब्द त्याच्यावरती बोलणार आहेत. तर मराठी भाषा ही दर 12 कोसावरती बदलत राहते. तर त्याच्यावरतीच मी 2 शब्द बोलणार आहे. दर 12 कोसावर तू बदलत जाते, कोकणात तू कोकणी होतेस, घाटावर तू घाटी वागतेस, आणि पश्चिमेला तू उतरलीस की रांगडी जगतेस. काना मात्रा वेलांटी यांच्या पलीकडे भावना जपायला तूच मला शिकवलंयस. तर मित्रांनो, हे 2 लाईन किंवा 2 वाक्य माझे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. अशी ही आपली मराठी भाषा आहे, जशी वळवण तशी ती वळते. त्यामुळं माझं सुद्धा आपल्या मराठी भाषेवरती खूप 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 सारं प्रेम आहे. तर कशा आपल्या 2 लाईन वाटल्या तुम्हाला, मी बोललेल्या 2 लाईन कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी दिलेले आहेत मराठी भाषेच्या किंवा मराठी दिवसाच्या शुभेच्छा. तर आता हे काय म्हणतात ते, माझ्याकडून पण सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे दोघांकडनं पण शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आहे मराठी 27 फेब्रुवारी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला, मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल 28 फेब्रुवारीला. तर तुम्ही बघा आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि जास्तीत जास्त आपला सुद्धा एक मराठी ब्लॉगर म्हणून किंवा मराठी व्हिडिओ आपण करतोय तर मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी सबस्क्राईब करा. कारण की तुमचं एक सबस्क्रायबर सुद्धा खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. एक तुमचा एक लाईक सुद्धा खूप महत्वाचा ठरतो. तर आज आपल्या व्हिडिओचा आपण इथंच एंड करणार आहे. पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया तुमच्या बरोबर. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर चला आपण व्हिडिओचा एंड करूया. व्हिडिओ पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नक्कीच येईल मी. आणि तर चला व्हिडिओचा एंड मी इथंच करत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय.